सिनेमाची जी गोष्ट आहे, 1930 सालातलं कोकण आणि एक ब्राह्मण कुटुंब आणि त्यात घडलेली ही कथा, तर ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहण्याकरता म्हणूनच तसंच्या तसं अगदी घर होतं. आणि हा जो पालशेतला आम्ही आलोय आणि हा जो नेण्यांचा वाडा आहे, हा मला असं वाटतं की इथला खरं आमच्या सिनेमासाठीच असल्यासारखा आहे. म्हणजे 200 वर्ष जुना वाडा आहे आणि तो वाडा अजूनही तितकाच ऑथेंटिक आणि तितकाच खरा आहे. एकतर ह्या वाड्यात आल्यानंतर ना मी माझ्या माहेरी आल्यासारखं मला वाटलं, कारण मी कोकणातली असल्यामुळे आमचंही अशाच पद्धतीचं घर, जे आता तुम्ही म्हणालात की एक दुसरं घर कोकणात मिळालं. मी आणि महेश आणि गिरीश जोशी असं आम्ही हे लोकेशन बघायला आलो होतो. तेव्हा लोकेशन बघायला आलो आणि तेव्हाच म्हणजे महेशला असा सिनेमा दिसायला लागला इकडे, नाही हा इथे मी शूट करणार, हा हा सीन मी तिकडे शूट करणार. एकवीस दिवस आम्ही इथे राहिलो. आमचं सगळ्यांचं खरंच हे घर, नेने काकांचं घर फक्त राहिलं नाही, आमच्या सगळ्यांचंच घर झालं. त्यामुळे ऑफकोर्स या घराशी एक नातं निर्माण झालं. माझं सगळ्यात जास्त असोसिएशन या घरातल्या विहिरीशी आहे, माझं म्हणजे या उमा या कॅरेक्टरचं, कारण तिच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची घटना, एक स्वतःचं मन मोकळं करणं किंवा एक प्रसंग अत्यंत महत्वाचा या विहिरीवर घडतो. या घरात आधुनिकतेचे असे काही बदल तुम्हाला दिसणार नाहीत. अजूनही या घरातली जमीन किंवा या वाड्यातली जमीन ही शेणाने सारवली जाते. इकडे बाहेर जे अंगण आहे, ज्या अंगणात आपण उभे आहोत, किंवा हे जे रेजे तुम्ही बघताय, हे जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं पुरातन घर आहे.